नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी झालेला जो तलाठी भरतीचा पेपर आहे त्या पेपरमध्ये कोणकोणते महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते तीनही शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले महत्वाच्या प्रश्नांचा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जसे की विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचा हा व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठी जे की तलाठी भरती देणाऱ्या परीक्षार्थींसाठी होणार आहे त्याचा खूप मोठा फायदा सर्व विद्यार्थ्यांसाठी होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये देखील तुम्ही देखील शेवटपर्यंत राहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आज म्हणजेच अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी विचारण्यात आलेले तलाठी भरतीतील महत्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे बघा आज विचारण्यात आलेला केंद्रक आणि पेशी झिली यांच्यातील जेलीसारख्या पदार्थाला काय म्हणतात तर बघा काय म्हणतात केंद्रक आणि पेशी झिली यांच्यातील जेलीसारख्या पदार्थाला पेशी द्रव्य असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ययाती कादंबरीचे लेखक कोण आहे तर बघा कोण आहेत ययाती या कादंबरीचे लेखक वी स कांडेकर हे आहेत तर बघा एकोणीसशे साठमध्ये मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार हे वी स खांडेकर यांना मिळालेलं आहे व तसेच ययाती या कादंबरीचे लेखक सुद्धा ते आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अघळ पघळ हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा कुणी लिहिलेलं आहे प्रामुख्याने पुस्तक कादंबरी आत्मचरित्र यावर देखील तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारत आहेत बघा या ठिकाणी अगळपगळ हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला बघा ल देशपांडे हे अगळ पगळ हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा घर गंगेच्या काठी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर बघा कोणी लिहिलेलं आहे पुस्तक काय बघा घर गंगेच्या काठी हे पुस्तक ज्योत्ना देवदर यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण होते है? तर बघा कोण होते महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली तर बघा केव्हा झालेली आहे आर्य समाजाची स्थापना असा प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर तुम्हाला कधी कधी आर्य समाजाची स्थापना कोणी केली असाही यदा कदाचित तुम्हाला प्रश्न विचारण्यात येत आहेत बघा बघा या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना दहा एप्रिल अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे तर बघा उद्देश काय होता आर्य समाजाच्या स्थापनेमागचा शैक्षणिक धार्मिक शिक्षा अध्यात्मक समाज सुधारक हे काय आहे आर्य समाजाची स्थापनेचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर बघा कोणते आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार बावीसचा खेलो इंडिया युथ गेम कोणी जिंकलेला आहे तर बघा कोणी जिंकलेला आहे दोन हजार बावीसचा खेलो इंडिया युथ गेम प्रामुख्याने मा आपल्या महाराष्ट्र या राज्याने दोन हजार बावीसचा खेलो इंडिया युथ गेम हे जिंकलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शारदा सदनची स्थापना केव्हा झाली तर बघा केव्हा झालेली आहे शारदा सदनची स्थापना अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा लॉर्ड हार्डिंगचा कालावधी किती होता तर बघा काय आहे कार्यकाळ लॉर्ड हार्डिंगचा एकोणीसशे दहा ते एकोणीसशे सोळा हे लॉर्ड हार्डिंगचा कालावधी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील वनजीव वन्यजीव क्षेत्रांची टक्केवारी किती आहे तर बघा किती आहे वनजीव वन्यजीवन क्षेत्राची टक्केवारी आपल्या महाराष्ट्रातील वीस पॉईंट दहा टक्के इतकी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बातमी सदन स्थापना कुणी केली तर बघा कुणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बातमी सदन स्थापना पंडित रमाबाई यांनी बातमी सदन स्थापना ही केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कृपा सदन कशासाठी झाली होती तर बघा कशासाठी झालेली होती कृपा सदन अनाथांसाठी कृपा सदन ही झालेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर बघा काय होतो सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गलिच्छ असा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कलम कोणती आहे तर बघा मूलभूत कर्तव्य कलम कोणते आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एक्कावन्न ये हे काय आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कलम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानामध्ये कोणता अनुच्छेद नागरिकत्वाशी संबंधित आहे तर बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा प्रामुख्याने कलमावर आधारित देखील प्रश्न विचारत आहेत बघा अनुच्छेद पाच ते अकरा हे भारतीय संविधानामध्ये नागरिकत्वाशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वांग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर बघा कोणता आहे वांग या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी ऑप्शन आपल्याला समजू शकले नाही त्यानंतर पुढचा प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता बघा गलित गात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असाही प्रश्न आजच्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अभिनव भारत संघटनेची स्थापना कुणी केली होती तर बघा कुणी केलेली होती अभिनव भारत संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम भेदभाव करण्यास मनाई करते तर बघा कोणते कलम भारतीय राज्यघटनेतील भेदभाव करण्यास मनाई करते कलम पंधरा हे भारतीय राज्यघटनेतील कलम भेदभाव करण्यास मनाई करते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वेद समाजाची स्थापना कधी झाली होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो कधी झालेली होती वेद समाजाची स्थापना अठराशे चौसष्टमध्ये मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार एक ते दोन हजार अकरा यात बौद्ध धर्मियांची टक्केवारी कितीने वाढली तर बघा कितीने वाढलेली होती दोन हजार एक ते दोन हजार अकरा यात बौद्ध धर्मियांची टक्केवारी सहा पॉईंट एक टक्क्यांनी वाढली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या किती आहे तर बघा किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या दोनु कोटी इतकी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सिंधू जल करार कधी झाला होता तर बघा कधी झालेला होता विद्यार्थी मित्रांनो सिंधू जल करार एकोणीसशे साठ या वर्षी सिंधू जल करार झालेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा लॉर्ड हार्डिंग्ज कोणत्या काळात गव्हर्नर जनरल होता तर बघा हा प्रश्न होऊन गेलेला बघा मगाशी एकोणीसशे दहा ते सोळा या काळात लॉर्ड हार्डिंगज हा गव्हर्नर जनरल होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे तर बघा कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बहादूर शाह जफर यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला तर बघा कोणत्या वर्षी झालेला आहे बहादूर शाह जफर यांचा मृत्यू सात नोव्हेंबर अठराशे या वर्षी झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्वराज्य पक्षाची स्थापना कुणी केली होती तर बघा कुणी केलेली होती प्रामुख्याने मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती तर बघा कधी एक जानेवारी एकोणीसशे तेवीस या वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने सर्वात जास्त गोल्ड मेडल ले जिंकले बघा हा। हाही प्रश्न होऊन गेलेला बघा मगाशी महाराष्ट्र या राज्याने दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र या राज्याने सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ग्रीन सिटी कोणाला म्हणतात तर बघा कोणाला म्हणतात ग्रीन सिटी म्हैसूर म्हणजेच कर्नाटक या ठिकाणी असलेला जो म्हैसूर आहे त्याला ग्रीन सिटी असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तर बघा आजच्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये शस्त्रबंदी कायदा अठराशे अष्टाहत्तर यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते बघा लॉर्ड लिटनने अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये शस्त्रबंदीचा कायदा पास केला होता आणि हा कायदा अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये मध्ये पास झाला ज्यामुळे कोणत्याही भारतीय युवकास शस्त्रे बाळगण्याचा परवाना असणे अनिवार्य होते तर हा कायदा युरोपियांना लागू नव्हता तर बघा आणखी माहिती या शस्त्रबंदी कायद्यावरती अठराशे लॉर्ड लिटनची सर्वात दुर्दैवी आणि अन्यायकारक कृती म्हणजे अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये अफगाणिस्तानाविरुद्ध युद्ध घोषित करणे यात पैशाचे आणि लोकांचे मोठे नुकसान झाले आणि या युद्धाचा भारी खर्च भारतीयांना सहन करावा लागला तर बघा सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहिलेलो आहोत नेमकं प्रश्न समजू शकला नाही फक्त विद्यार्थ्यांनी शस्त्रबंदी कायदा अठराशे अष्टहत्तर यावरती प्रश्न होता असं सांगित्या सांगण्यात आलेला आहे त्यामुळे एवढी सविस्तर माहिती या ठिकाणी शस्त्रबंदी कायदा अठराशे अठ्याहत्तर यावर आपण पाहिलेला आहोत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा विश्व भारती विद्यापीठ स्थापना कुणी केली होती तर बघा कुणी केलेली आहे विश्व भारती विद्यापीठ स्थापना त्या त्या, त्या प्रश्नावर देखील आपण थोडस चर्चा करूया एकोणीसशे एकवीस मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले विश्व भारती हे देशातील सर्वात जुने केंद्रीय विद्यापीठ आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे विश्वभारती विद्यापीठ स्थापना हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आज विचारण्यात आलेलं कलम सात आणि कलम पंधरा हे काय आहे कशाशी संबंधित आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपण कलम सात बद्दल माहिती पाहूया ठराविक स्थलांतरितांचे पाकिस्तानातील नागरिकत्वाचे अधिकार याच्याशी संबंधित कलम सात हे आहे त्यानंतर कलम पंधरा बाबतीत देखील विचारण्यात आलेले बघा परीक्षेमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो कलम पंधरा काय आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई हे काय आहे कलम पंधरा याच्याशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणकोणते कौन प्रश्न विचारण्यात आलेले होते जे की विद्यार्थी सांगितलेले आहेत बघा माहिती आयुक्त कार्यकाळ याच्यावरती देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यानंतर तत्वबोधिनी सभा कोणचा स कोणचा कोणाचा सहभाग नव्हता तत्वबोधिनी सभेमध्ये हाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा त्यानंतर साकेराईट डी स्कायराईट यावरती देखील प्रश्न होता त्यानंतर अव्ययीभाव समास यावरती देखील प्रश्न आजच्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचा हा व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद